कोपरगाव येथील शहीद अमोल जाधव यांच्या पत्नीची शोकांतिका हे वृत्त एसपी 24 तासने प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोदजी लबडे हे शहीद अमोल जाधव यांच्या स्मारक उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर या दिलेल्या शब्दपूर्तीची कुटुंबियांना आस लागून आहे. 27 जानेवारी रोजी एसपी 24 तास वृत्तवाहिनीने कोपरगाव येथील शहीद जवान अमोल जाधव यांच्या पत्नीची शोकांतिका ही बातमी प्रसिद्ध करून एका शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाची कैफियत मांडली होती व त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. सदरची बातमी प्रसिद्ध होताच या बातमीची दखल शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोदजी लबडे यांनी घेतली व तात्काळ या शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेटी घेत त्यांची होणारी घुसमट जाणून घेतली. शहीद अमोल जाधव यांच्या आईच्या व पत्नीच्या इच्छेप्रमाणे शहीद अमोल यांचे स्मारक उभारावे यासाठी पुढाकार घेतला व 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्वखर्चाने स्मारकाचे काम पूर्ण करून शहीद अमोल यांच्या स्मृतिदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. असंच कोपरगाव तालुक्यामध्ये आपल्या अमोल जाधव या जवानाला शहीद होणार जवळजवळ 9.5 वर्ष झाले. काल अचानक चॅनलवर मी बघितलं का मोठ्या संख्येने त्या अमरधाममध्ये पाय ठेवायला जागा नाही अशा पद्धतीने एक मोठी यात्रा करून या अमोल दादाला शेवटचा निरोप देण्यासाठी अनस असंख्य लोक त्या ठिकाणी जमले. परंतु आज 9.5 वर्ष झाले. त्या आमच्या वहिनी असेल, जन्म देणाऱ्या माता असेल, त्यांचा एक छोटा मुलगा असेल, त्यांची अवस्था जर बघितली, त्यांची जर मनातले स्वप्न जर बघितले, ते आजही त्यांना अशी अपेक्षा आहे आईला असं वाटतं की माझ्याही मुलाचं एक स्मृतिस्थान या ठिकाणी निर्माण व्हावं. आणि तशी आश्वासने कोपरगाव तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी असतील, इतर मंडळी असतील, यांनी त्यांना दिले. कारण शब्द नाहीत असं हे दुःख या कुटुंबांना झालेलं असतं. आणि केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांचे जे धोरणं आहेत, जे जे कुटुंब शहीद झाले, आता आपण बऱ्याच वेळेस मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून पाहतो का सीमा ही आपली सेन्सिटिव्ह पार्ट झालेला आहे. आणि हजारो जवान शहीद होतात, 1-2 दिवस लोक जातात, नेते मंडळी जातात, मंत्री जातात, त्या कुटुंबाला भेटी देतात, सांत्वन करतात, फोटो काढतात, मीडियाला बातम्या देतात, पेपरला देतात. परंतु खऱ्या अर्थानं आपण त्या कुटुंबाला आधार देतो का? या अमोल भाऊंच्या मिसेस ह्या डीएड झालेल्या होत्या. 9.5 वर्षापूर्वी त्यांचं डीएड झालेलं असताना अशी एकाही स्थानिक संस्थेला, इतर एकाही संस्थेला असं वाटलं नाही का यांना शिक्षणाची नोकरी शिक्षक म्हणून शिक्षण सेवक करावं आणि ह्या कुटुंबाला आधार द्यावा. अर्धवट सोडलेलं हे कुटुंब, अमोल भाऊंनी जे अर्धवट कुटुंब सोडलं त्याला पुढे नेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने या परिसराची आहे, या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींची होती. आमच्याकडे राजकारणामध्ये 1 कोटी रुपये खर्च होतो, स्वतःच्या प्रतिष्ठेकरता, स्वतःचे राजकीय झेंडे आबादीत ठेवण्याकरता हजारो लोकांना पैशाने तोडफोड करून वाटले जातात. परंतु जिथं गरज आहे, ज्यांना आधाराची गरज आहे, अशा पुण्याच्या ठिकाणी मात्र हे पैसे दिले जात नाही, ही सुद्धा खंत आहे. तुम्ही स्वतःसाठी जगत असताना, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जगत असताना, तुमच्याकडे जर शेतकऱ्यांचा जर मोठ्या प्रमाणात पैसा असेल, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असेल, तर तुम्ही असे देशासाठी लढलेले जवान, वीर जवान यांना भविष्य घडवण्यासाठी, यांना आधार देण्यासाठी कुठेतरी काहीतरी करावं हे अभिप्रेत असताना दुर्दैवानं ते झालं नाही. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा, ज्याच्या त्याच्या कुटुंबाचा, ज्याची त्याच्या मनाची इच्छा असते. परंतु मी एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीनं, मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं, राजकारण करण्यापेक्षा तुम्ही समाजकारण करा, समाजाच्या उपयोगात जा, समाजाच्या हितासाठी काम करा. आणि मग मला असं वाटलं का माझ्या बंधू आहे, दोघं तिघजण आम्ही एकत्रित चर्चा केली आणि आपण ह्या अमोल भाऊंचं एक सुंदर असं स्वप्न, एक सुंदर असं स्मृतिस्मारक या ठिकाणी तयार करू. आणि पुढचा जो त्यांचा स्मृतिदिन आहे, मला वाटतं 15 नोव्हेंबर, या 15 नोव्हेंबरच्या आत आमच्या कोपरगावमध्ये परिसरामध्ये आमचं जे संपूर्ण मिलिटरीमधून रिटायर झालेल्या सैनिकांची एक मोठी एक संघटना आहे, त्या संघटनेला बरोबर घेऊन आमचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी झावरे असतील, आमचे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे असतील, आमचे सहकारी नितीनरावजी आवतडे असतील, या सर्व आम्ही एकत्रित बसून आणि माझ्या लबडे परिवाराच्या वतीने हे रावसाहेब पाटील थोरात असतील, एक राजकारण सोडून कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त आयुष्यभर काहीतरी आपण यांचं देणं लागतो. ज्या मातीत जन्मले त्या मातीसाठी लढता लढता ज्यांनी आपले प्राण आहुती दिलं,
त्यांचा आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेनं त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही एक प्रमोद म्हणून माझं लबडे परिवार आमचे सगळे सहकारी हे 100% यांच्याबरोबर राहणार आहे. आणि याचा जो आनंद खऱ्या अर्थानं मला झाला, माझंही दुर्दैव आहे की मी उशीर या ठिकाणी पोहोचलो. मी पूर्वी नोकरी करायचो, परंतु आता समाजसेवा करत असताना तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा जी माहिती मला मिळाली खरोखर खंत वाटली. केंद्राने धोरण बदललं पाहिजे. जे शहीद जवान नोकरी 5-5, 6-6 वर्ष शिल्लक असताना शहीद झाले यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला तुम्ही शासकीय नोकरी दिली पाहिजे. यांना त्यांचे लाभ मिळवताना जी पाय फरफीट झाली त्या मुलाला घेऊन यांना एकटीला जे फिरावं लागलं असे हाल त्यांचे व्हायला नको. त्यांच्यासारखं काम जर जगात कोणी करत नसेल, या देशाचं संरक्षण ते जर करत असतील तर प्राधान्यानं त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. मग केंद्र शासन नेमकं काय करतंय बाबा? तुम्ही नुसतं स्वातंत्र्याने जाता, तुम्ही दीपावली त्यांच्या सहवासात घालतात. आपले आदरणीय पंतप्रधान मोदी जे असतील तुम्ही त्यांच्या सहवासात एक दिवस घालतात, पण त्याच्या 1000 पटीने तुम्ही प्रसिद्धी करतात, त्याच्या प्रसिद्धीचं राजकारण करतात. तुम्ही किती चांगले हे जगाला वेगळीपणाने सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही प्रसिद्धी करण्यापेक्षा मीडिया चॅनलवर त्यांचे बरोबर फोटो काढून फिरण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली कागदपत्र कमी करून 0 मिनिटांमध्ये 10 दिवसांमध्ये दावा व्हायच्या आत ह्या कुटुंबाला आधार कसा होईल याचे जर नियोजन करू शकले, तुमचं गृह खातं असेल, तुमचं संरक्षण खातं असेल, तुमचं महसूल खातं असेल, ही जी खाती आहेत या खात्याच्या माध्यमातून ह्या मंडळीला जर कमी वेळेमध्ये जर काहीतरी करू शकले तर प्रत्येक कुटुंबाला वाटेल की माझ्या घरातला एक मुलगा संरक्षणासाठी गेला पाहिजे. आम्ही लबडे परिवाराच्या वतीने तुम्हाला सांगतो, शिवसेनेच्या वतीने तुम्हाला सांगतो का ह्या परिवाराची एक भाऊ म्हणून या आईचा एक मुलगा म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार आहोत. आणि जे उपेक्षित 9.5 वर्ष हे कुटुंब राहिलं तर माझ्या श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत या फॅमिलीचं घटक म्हणून मी काम करणार आहे. आणि आमच्या बहिणींची आणि आईचे जे आश्रू मी आज या ठिकाणी बघितले का ते आश्रू बघितले, ते आश्रू म्हणजे त्या मुलावर असलेलं आजचंही त्यांचं प्रेम त्यांची शेवटची आठवण आहे का माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचं एखादं स्मारक व्हावं, जाता येता मला त्या ठिकाणी बघावं. आणि त्या जवानाच्या स्मृती त्या जवानाची प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये त्यांचा हा मुलगा असेल संदेश, त्यांचा पुतण्या असेल आदेश, किंवा इतर जे तरुण मुलं असतील, इतर जे मुलं असतील, या सगळ्या मुलांना एक प्रेरणा घेऊन एक ऊर्जा एक शक्ती त्या बाळांनी शक्तिस्थानाने द्यावी. आणि जेणेकरून हा परिसर आणि आपली देशसेवे करता 1000 युवक यांचे आदर्श घेऊन पुढे पुढे यावे अशी या ठिकाणी भावना आहे. शहीद अमोल जाधव हे लष्करातील 101 फील्ड रेजिमेंट मध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. रत्नचौक जम्मू येथे 15 नोव्हेंबर रोजी अतिरेक्यांशी लढत असताना ते शहीद झाले होते. शहीद झाल्यानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांना अनेक आश्वासने दिले होते, परंतु आज त्या गोष्टीला जवळपास 9.5 वर्ष उलटले. माझे पती जे देशासाठी या मातृभूमीसाठी शहीद झाले असे शहीद अमोलजी यांचे स्मारक बांधण्यात यावे. प्रजासत्ताक दिन या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोल्डिंग येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला, त्यामुळे या आठवणींना SP24 तास या वृत्तवाहिनीमुळे उजाळा मिळाला. व या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोद लबडे यांनी तात्काळ दखल घेत शहीद अमोल यांचे स्मारक उभारून या मातृभूमीचे ऋण फेडणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी रावसाहेब थोरात, विनोद जवरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद लबडे म्हणाले की स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा, या उक्तीप्रमाणे कुठलेही राजकारण न करता शहीद अमोल जाधव यांचे स्मृती स्मारक तयार करून 15 नोव्हेंबर 2017 रोजी रिटायर झालेल्या सैनिकांच्या संघटनेला बरोबर घेऊन आपण यांचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही हे स्मारक बांधून या शहीद जवानांच्या आईची त्यांच्या पत्नीची स्वप्नपूर्ती करणार आहोत. कार्यक्रमाच्या सत्काराचे आमंत्रणे पाठवतात, मी काय केले आहे, तुम्ही मला सत्कार घ्यायला बोलवतात, जे केले आहे ते माझ्या मुलाने केले आहे, तो या मातृभूमीसाठी शहीद झाला आहे, काही करायचे असेल तर त्याच्यासाठी करा, त्याने जे बलिदान दिले ते व्यर्थ जाऊ देऊ नका, मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलाचे स्मारक बांधा, असे म्हणत शहीद अमोलच्या आईने दुःखाचा बांध फोडलाय. प्रतिनिधी हाफिज शेख सह दीपाली निर्मळ, SP24 तास, कोपरगाव.